हॅलो फ्रेंड, मी सकी सकी क्रोचेसमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप सुंदर असा ताटावरील रुमाल घेऊन आली आहे. लोकरीचाच आहे पण तो क्रोशियाने विणलेला नाही आहे. हे बघा, त्याच्यामध्ये मी असे मणी वापरलेत, एकदम सुरेख आणि सुंदर हा असा हा रुमाल दिसतो. तुम्ही ताटावर ठेवा, नाहीतर हिच्या हे असं जे सर्कल आहे त्याच्यावर तुम्ही समई वगैरे पण ठेवू शकता. बर का कसा दिसतोय रुमाल, छान आहे ना. चला तर मग बनवायला घ्यायचं का? व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला बिना सुईचा आणि बिना क्रोशियाचा रुमाल बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक अशी बांगडी लागेल आणि एक स्केल पट्टी घ्या, एक अशी मोठी, किंवा तुम्हाला ज्या आकाराचं बनवायचं आहे त्याच्याप्रमाणे ह्याचं अंतर तुम्ही वाढवू शकता. बरं का, मी पट्टीच्या ह्या आकाराचं बनवणार आहे. थोडेसे मणी घेतलेत आणि सुई दोरा. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, ही जी पट्टी आहे ना त्याला असे आपण लोकरीचे 10 वेडे करणार आहोत. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि हे 10 वेडे झालेले आहेत आपले. आता इथे ही लोकर कापून घ्यायची आहे. ठीक आहे, आता काय करायचं, पट्टीतून ही लोकर काढायची. आणि इथे कट करायची आहे. हे असे आपले तयार होतील. आता हे असे सुई लोक ह्याच्यामध्ये बांगडींमध्ये घालून घ्यायची बरोबर मापाला. तर काय करायचं, सुईमध्ये दोरा लोकर, त्याच कलरची लोकर मी वोवून घेतली आहे आणि शेवटी अशी ते गाठण मारली आहे. अका आता काय करायचं, नीट लक्ष द्या बर का. अका सुई घालायची, खालनं घ्यायची बरं का ह्या सगळ्याच्या. आणि ही जी गाठण मारली ना त्याच्यातून सुई आपल्याला त्याच्यातून काढायची अशी. आणि असं इथं टाईट करून घ्यायचं. तर परत एकदा एक अशी छोटीशी गाठण इथे मारून घ्यायची. गाठण म्हणजे असं एक वेडा करून घ्यायचा आहे. आता मी असेच ही अजून एक लाईन करून घेतली आहे. आपल्याला हे असं पूर्ण बांगडी म्हणजे बांगडी भरून घ्यायची आहे बरं का. आता हे दुसरं दाखवण्यासाठी मी तुम्हाला अजून एक लाईन करून घेतली आहे. सुईमधनं हे लोकर घ्यायची आणि इथून सुई घालायची अशी खालून घ्यायची त्याच्या. ठीक आहे,
हे असे दोन वेळे झालेत, अशी आपल्याला पूर्ण ही बांगडी भरून घ्यायची आहे. मी तुम्हाला आता पुढचं सांगते. मग ही पहिले भरून घेते. बघा असं बांगडीला आता मी सगळी अशी लोकर हे करून घेतली आहे गुंडाळून. आता काय करायचं, तर हा एक भाग घेतला मी आणि असं एक अर्धा बोट असं थोडी जागा सोडून इथे खाल सुईमध्ये लोकर ओन घेतलेली, त्याच कलरची लोकर घेतलेली मी शेवटच्या ह्याच्यामध्ये. एवढासा अंतर मी सोडलेलं आहे बरं का. नीट लक्ष देऊन बघा बरं का. आता ह्या सुईमध्ये मी पांढरा मोती ओवणार आहे. मणी, पांढऱ्या कलरचे मणी मी घेतलेले आहेत. आता ही दुसरी बाजू घेते मी, म्हणजे दुसरी लाईन घेत आहे. त्याला पण मग ही अशी सुईला हे करून घ्यायची. एक मणी आता परत एक मणी मी वळून घेतलं घेणार आहे. आता पुढचे लाईन घेणार आहे मी. अशा प्रमाणे आपल्याला ही पूर्ण लाईन विणून घ्यायची आहे. म्हणजे एक हे झाल्यावर एक मणी टाकायचा आणि त्याला इथे गाठण मारून घ्यायची, परत एक मणी एक गाठण मारून घ्यायची. ओके, अशा प्रकारे ही लाईन तुम्ही पूर्ण करा. हे बघा ही लाईन माझी आता पूर्ण झाली आहे. एक एक मणी मी असं टाकलंय. आता पुढच्या लाईनीला काय करायचं, आपल्याला दोन मणी टाकायचे, मग तिसऱ्या लाईनीला तीन, असं करत आपल्याला हे शेवटपर्यंत न्यायचं आहे बरं का. आता इथे सुई आहे ही, आता हीच मी इथं खालती घेणार आहे बरं का. बनवायला खूप सोपा असा हा रुमाल आहे आणि खूप सुंदर दिसतो. पूर्ण झाल्यावर बघाच तुम्ही, खूप छान असा दिसतो हा रुमाल. आणि मणी घातल्यामुळे तर अजूनच सुंदर दिसतो. म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढं अंतर इथं आपण सोडू शकता बरं का. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आणि व्हिडिओला लाईक पण करा, म्हणजे असंच मला नवीन नवीन आयडिया पट्टापट्टा सुचतील आणि तुमच्यापर्यंत लवकर येतील. काय एक दोन, पुढच्या वेळेस तीन, अशा प्रकारे आपल्याला हे शेवटपर्यंत बनवून घ्यायचं आहे. तर ही सुईची लोकर जिथं सुईची दोरी जिथं संपल लोकर तिथे आपल्याला गाठण मारून परत दुसरी लोकर सुईमध्ये घालून तिथनं पुढून विणून घ्यायचं आहे. काय
असे हे दोन दोन मणींच्या ही लाईन मी केली आहे। आता ह्याच्या पुढे तीन मणी येईल, मग चार पाच सहा शेवटपर्यंत जेवढे मणी वाढवता येतील तेवढे मणी तुम्ही वाढवू शकता। हे बघा अशा प्रकारे हे ताटावरील रुमाल पूर्ण झाला आहे। चला तर मग तुम्ही बनवायला घ्या आणि कसा झाला ते पण मला सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।